तर शिंदेंच्या शिवसेनेकडून तिसऱ्या यादीत 20 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. वरळीतून शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कुडाळमधून निलेश राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेची 20 जणांची दुसरी यादी जाहीर. आमचा पाडवी अक्कलकुवा, बळीराम शिरस्कर बाळापूर, भावना गवळी रिसोड, बाबूराव कदम कोहळीकर हदगाव, शंकर पाटील नांदेड दक्षिण, आनंद भरोसे परभणी, राजेंद्र गावित पालघर, विलास तरे बोईसर, शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण, संतोष शेट्टी भिवंडी पूर्व, विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिम, बालाजी केणेकर अंबरनाथ, सुवर्णा करंजे विक्रोळी, संजय निरुपम दिंडोशी, मुरजी पटेल अंधेरी पूर्व, तुकाराम काते चेंबूर, मिलिंद देवरा वरळी, विजय शिवतारे पुरंदर, निलेश राणे कुडाळ, राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तर. तर आता वरळीत तिरंगी लढत पाहायला मिळेल. आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत, मिलिंद देवरा आता शिंदेकडून रिंगणात असतील, तर संदीप देशपांडे मनसेकडून या निवडणुकीच्या रिंगणात असतील.